या चॅनलला नवीन असाल तर नमस्कार। सर्वप्रथम या चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत। तर या चॅनलमध्ये सर्व प्रकारच्या स्कॉलरशिप आणि स्पर्धा परीक्षा इन्क्लूड ऑल MPSC अँड UPSC एक्झाम्स ऑल्सो याविषयी विस्तारित स्वरूपामध्ये घटकाचा अभ्यास कसा करायचा हे सांगितलेले आहे। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण दिनदर्शिका घटकात सर्वसामान्य विचारले जाणाऱ्या प्रश्नाचा अभ्यास केलेला आहे। परंतु या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण सिंपल साधारण प्रश्न कसे सोडवायचे दिनदर्शिके संदर्भाने याचा अभ्यास पाहिला होता। परंतु त्याहीपेक्षा थोडेसे अवघड जाणारे जे प्रश्न आहेत तर त्या प्रश्नाचा अभ्यास आजच्या या व्हिडिओमध्ये आपण केलेला आहे। एक्झाम्पल किंवा नमुना म्हणून इथे 2-3 प्रश्न दिलेले आहेत। डिफरंट म्हणजेच वेगळी तारीख, सेम वर्ष किंवा दिनविशेष यावरून दुसऱ्या दिनविशेष जे आहे त्यावरचा असणारा वार काढणे किंवा परवा सोमवार होता, उद्या 15 तारीख आहे, गुरुवारी कोणती असेल, असे अनेक प्रश्नाचा इथे अभ्यास केलेला आहे। तर अशाच प्रकारचे विस्तारित स्वरूपामध्ये असलेले जे काही प्रश्न आहेत, चला तर मग अशा प्रश्नाला सुरुवात करूयात की जे आपल्या विद्यार्थ्यांना थोडेसे अवघड जातात। काळजीपूर्वक पहा, सरावासाठी प्रश्न विचारलेले आहेत, त्याची उत्तरे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायची आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण दिनदर्शिके संदर्भाने काही प्रश्नाचा सराव करणार आहोत। परंतु त्यापूर्वी आपण मागील व्हिडिओमध्ये कोणकोणत्या गोष्टी अभ्यासल्या याची थोडक्यात उजळणी करूया। मागच्या व्हिडिओमध्ये आपण अशा प्रकारचे काही प्रश्न पाहिले होते, 10 फेब्रुवारी 2001 सोमवार असेल तर 10 फेब्रुवारी 2008 कोणता वार असेल, म्हणजे या ठिकाणी दिनांक हा सारखा होता। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपला दिनांक हा वेगळा असणार आहे, तर तुम्हाला त्या वर्षाचा वार ओळखायचा आहे। पहा प्रश्न कसा आहे आज की 10 जानेवारी 2001 सोमवार असेल तर 15 जानेवारी 2001 हा कोणता वार असेल। तर यामध्ये वर्ष व दिनांक दोन्ही वेगवेगळे आहेत, म्हणून सर्वात प्रथम 10 जानेवारी ते 10 जानेवारी असे सोडवूया। पहा 10 जानेवारी 2001 ते 10 जानेवारी 2009, उरलेले 15 जानेवारीचे 5 दिवस त्यामध्ये आपल्याला ॲड करायचे आहे। तर पहा मुलांनो, 2009 वजा 2001 असे एकूण 8 दिवस आले। या दरम्यान लीप वर्ष, आता या दरम्यान लीप वर्ष हे 2 आहेत, तर कोणकोणते आहेत ते 2004 आणि 2008। तर आपल्याला माहीत आहे जर लीप वर्ष नसेल तर पुढच्या वर्षीचा वार हा फक्त 1 दिवसाने पुढे सरकतो, परंतु जर लीप वर्ष असेल तर पुढच्या वर्षीचा वार हा 2 दिवसाने समोर सरकतो। तर एकूण दिवस, आता पहा मुलांनो, एकूण दिवस हे 8 आहेत प्लस 2 लीप वर्ष असल्यामुळे त्यामध्ये लीप वर्षाचे जास्तीचे 2 दिवस असे झाले या ठिकाणी 10 दिवस। आणि त्यामध्ये 15 जानेवारीपर्यंत असल्यामुळे प्लस 5 करणार आहोत आपण, प्लस 5 म्हणजे असे एकूण झाले 15 दिवस। तर आत्ता आपल्याला सोमवारच्या नंतर 2009 कोणता वार येणार आहे हे काढायचे आहे, म्हणून 15 काय करा, 7 भागा, 7 × 2 = 14, शिल्लक 1, म्हणजे सोमवारच्या नंतर
येणारा वार म्हणजे असणार आहे तुमचा मंगळवार. यावर आधारित काही प्रश्नांचा सराव करायचा आहे मुलांना आपल्याला. पहा, पहिला प्रश्न आहे आपला, 7 मार्च 2005 ला मंगळवार असेल तर 12 मार्च 2009 ला कोणता वार असेल? तर सर्वप्रथम आपल्याला 7 मार्च 2005 आणि 7 मार्च 2009 इथपर्यंत आपल्याला काढून घ्यायचं आहे. पहा, 7 मार्च 2005 ला आहे मंगळवार आणि 12 मार्च 2009 ला कोणता वार आहे हे काढायचे आहे आपल्याला. तर सर्वप्रथम 7 मार्च 2005 ते 7 मार्च 2009 या वर्षातली दिवस काढून घेऊ आपण. 2009 - 2005 असे एकूण आले 4 दिवस. 7 मार्च 2009 पासून 12 मार्च, 7 पासून 12 पर्यंत एकूण 5 दिवस. तर यानंतर आता आपल्याला 2009 आणि 2005 या दरम्यान लीप वर्ष आहे का पहा. लीप वर्ष हे 2008 आहे. आपल्याला माहिती आहे जर साधे वर्ष असेल तर एक वर्षानं फक्त हा दिवस समोर जातो आणि लीप वर्ष असेल तर पुढच्या वर्षी दिवस हा 2 दिवसांनी समोर जातो. हे आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहे म्हणून या ठिकाणी +1 असे एकूण आपले झाले 5 दिवस. आणि 7 मार्चपासून 12 मार्चपर्यंत असणारे एकूण 5 दिवस असे 5 + 5 = 10 दिवस झाले. आणि आपल्याला मंगळवारनंतर असणारा येणारा दिवस काढायचा आहे म्हणून ह्या 10 ला आपल्याला काय करायचे आहे, 7 ने भागायचे आहे. 7 × 1 = 7. तर खाली शिल्लक राहिले 3. तर पहा मुलांनो, मंगळवारनंतर 3 दिवस मोजायचे आहे समोर. मंगळवार, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार. 1, 2, 3. तर या ठिकाणी आपले उत्तर असणार आहे शुक्रवार. तर पहा मुलांनो, ऑप्शनमध्ये शुक्रवार आहे का नाही पाहूयात आपण. ए, तर या प्रश्नाचे उत्तर आहे आपले ए, शुक्रवार. तर अशा प्रकारे पुढचे 2 प्रश्न आहेत. 15 एप्रिल 2008 ला सोमवार असेल तर 27 एप्रिल 2012 ला कोणता वार असेल? तिसरा प्रश्न आहे, 2 डिसेंबर 2005 ला सोमवार आहे तर 10 डिसेंबर 2008 ला कोणता वार असेल? मी या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या पद्धतीने सोडवून पहा आणि या प्रश्नाचे उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. त्यानंतर ते तुमचं उत्तर योग्य आहे की अयोग्य तुम्हाला त्याचे उत्तर मी देण्यात येईल. चला तर मग पेन उचला आणि सरावाला सुरुवात करा. दिनदर्शिकेमध्ये वार काढण्यासाठी आणखी ही एक पद्धत आहे. या वेगळ्या पद्धतीने थोडासा प्रश्न विचारला जातो. पहा, प्रश्न असा आहे की 2004 ला शिक्षक दिन सोमवारी असल्यास त्याच वर्षी गांधी जयंती कोणत्या वारी येईल? या ठिकाणी महिना दिलेला नाही, बाकी कोणत्याच गोष्टी दिलेल्या नाही आहेत. पहा मुलांना, या ठिकाणी इथे फक्त एवढंच सांगितलेले आहे की शिक्षक दिन आणि गांधी जयंती, म्हणजे दिन विशेष दिलेला आहे आणि दिन विशेषवरून त्या दिवसाचा आपल्याला वार काढायचा आहे. तर आपल्या सर्वांना माहीत आहे त्यासाठी दिन विशेष पाठ करणं खूप गरजेचं आहे. शिक्षक दिन, शिक्षक दिन हा कोणत्या दिवशी आहे हे आपल्याला माहिती असणे गरजेचं आहे. तर आपल्या सर्वांना माहिती आहे की 5 सप्टेंबर शिक्षक दिन हा कधी असतो? 5 सप्टेंबर. आणि दुसरा या ठिकाणी दिलेला आहे की गांधी जयंती, हे सुद्धा माहिती असणं खूप गरजेचे आहे, तरच या प्रश्नाचं उत्तर आपल्याला देता येईल. गांधी जयंती, गांधी जयंती ही असते 2 ऑक्टोबर. 2 ऑक्टोबर.
तर या ठिकाणी सर्वप्रथम आपल्याला सप्टेंबर महिन्यातले दिवस माहिती असणं गरजेचं आहे. 30 दिवसाचा महिना आहे का 31 दिवसाचा? तर सप्टेंबर हा महिना 30 दिवसाचा आहे आणि 5 सप्टेंबरपासून पुढे म्हणजे 30 वजा 5 असे सप्टेंबर महिन्याचे आले तुमचे 25 दिवस. त्यानंतर त्याच्या पुढचा महिना आहे ऑक्टोबर. ऑक्टोबर महिन्यातले आपले फक्त 2 दिवस आहेत कारण 2 दिवसाला गांधी जयंती. 25 + 2 असे एकूण झाले 27 दिवस. तर 2004 या ठिकाणी लीप वर्ष आहे, परंतु हे महिन्यामध्ये विचारलेलं हे पुढच्या वर्षीसाठी विचारलेलं नाही आहे, त्यामुळे इथं कोणताही एखादा दिवस ॲड होणार नाही. म्हणजे 27 27ला 7 भाग द्या, सात्रिक 21 आणि खाली बाकी उरले 6, म्हणजेच सोमवारच्या नंतर आपल्याला 6 दिवसांनी पुढे मोजायचे आहे कारण शिक्षक दिन हा तुमचा सोमवारी आहे. त्यानंतर सोमवारच्या नंतर 6 दिवस वार हा समोर जाईल म्हणजे तुमचं उत्तर असणार आहे रविवार. पहा, सोमवार, पुढे मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी आणि रवी. 1 2 3 4 5 आणि 6 अशा पद्धतीने तुम्हाला दिनविशेष दिले असता पुढच्या विचारलेल्या एखाद्या दिनविशेषचा असणारा वार काढणे. या ठिकाणी सरावासाठी अशाच पद्धतीचे काही प्रश्न दिलेले आहेत, सराव करा आणि कमेंट बॉक्समध्ये या प्रश्नाची उत्तरे द्या. पहा, प्रश्न असा आहे 2005ला स्वातंत्र्य दिवस सोमवारी असल्यास त्याच वर्षीचा शिक्षक दिन कोणत्या वारी येईल? तर सर्वप्रथम तुम्हाला माहिती पाहिजे स्वातंत्र्य दिन. स्वातंत्र्य दिन हा 15 ऑगस्टचा आहे आणि शिक्षक दिन हा 5 सप्टेंबर आहे. ऑगस्ट महिन्यातले दिवस काढा, 15 मायनस करा, त्यानंतर शिक्षक दिन हा 5 सप्टेंबरला येतो. सप्टेंबर महिन्यातले 5 दिवस प्लस करा आणि येणाऱ्या उत्तराला 7 भागितल्यानंतर सोमवारच्या नंतर जे काही उत्तर येणार आहे ते सोडवण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 2004चा प्रजासत्ताक दिन गुरुवारी असल्यास त्याच वर्षीचा स्वातंत्र्य दिन कोणत्या वारी येईल? प्रजासत्ताक दिन हा 26 जानेवारीला असतो आणि स्वातंत्र्य दिन हा 15 ऑगस्टला असतो. यांच्या दरम्यानचा असणारा संख्या काढून वार शोधा. अशा पद्धतीने आजच्या या व्हिडिओमध्ये आपण प्रत्यक्षामध्ये वर्षही नसताना महिन्यामध्ये असणाऱ्या तारखेवरून दिनविशेषवरून पुढच्या महिन्यामध्ये येणाऱ्या संख्येचा वार काढणे हे पाहिलेलं आहे. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण परवा सोमवार होता, उद्या 15 तारीख आहे, पुढच्या गुरुवारी कोणती तारीख असेल, अशा पद्धतीचे काही परवा, आज, उद्या, काल, हे असे जे काही दिनदर्शिकेमध्ये प्रश्न विचारले जातील अशा प्रश्नाचा सराव हा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला टाकल्यानंतर लगेच त्याची नोटिफिकेशन सीट मिळतील. धन्यवाद मुलांना.